ज्यांच्या कथा वाचून वाचक आपल्या व्यथा विसरून जातात अशा लाडक्या पुलंच्या जीवनावर आधारित भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणाऱ्या पुलंच्या जीवनावर येणाऱ्या ह्या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच आहे. लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुल खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते. आजवर त्यांच्या साहित्य कृतींवर अनेक चित्रपट, नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित असणारा चरित्रपट कसा असेल ह्याची उत्सुकता सर्वांनाच होती. ह्या चित्रपटाच्या दुसऱ्या टीझर मध्ये पुलंच्या बालपणापासून ते वयाच्या 25 पर्यंतचा धावता प्रवास दाखवण्यात आलाय. मुलगा, विद्यार्थी, शिक्षक ह्या तिन्ही भूमिकांमध्ये पुलंचं खुलणारं दिलखुलास व्यक्तिमत्व ह्या टीझर मधून उलगडत जातं. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सक्षम कुलकर्णी पुलंची विद्यार्थी दशेतील भूमिका साकारताना दिसणार आहे, तर अभिनेता सागर देशमुख पुलंच्या तरुणपणापासून ते उतार वयातील प्रवास आपल्या अभिनयातून रुपेरी पडद्यावर साकारतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे दे धक्का, काकस्पर्श या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने वाहवा मिळवलेला सक्षम पुलंची चरित्रात्मक भूमिका कशी साकारणार ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. महेश मांजरेकर यांच्या फाळकेज फॅक्टरी या निर्मिती संस्थेअंतर्गत भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येते. या चित्रपटातून पु ल देशपांडे यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 4 जानेवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भाई व्यक्ती की वल्ली ह्या चित्रपटाचा टीझर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.